पान नंबर 74 वरचा आपण दुसरं गणित करतोय, लिहून घ्या. बाई एक काम होत. कसलं काम? महत्वाचं आहे. काम नंतर आधी गणित सोड. नाही, लय महत्वाचं आहे. सांग. ह्यो कागद द्यायचा होता. कसला कागद? असं सांगता येणार नाही. देऊ काय तुम्हाला? हे काय? तेरा अन्नदान द्यायला सांगितलेलं. महत्वाचं आहे म्हणला. तू गणित कर. बाई घ्या की अन्नदान दिलाय, घ्या. बाई हे अन्नदान दिलाय. बाई हे घ्या अन्नदान दिलाय. तुम्ही सगळे अभ्यास करा, नाही तर तुम्हाला पट्टी नाही मारीन. थांबा, आता तुम्हाला बघते. काय प्रकारे? कसला कागद काय वाटत फिरताय गावभर? मी कुठ? माझून कोण? स्टेशनरीच्या दुकानात कोण होत? बाबांना कोणी कागद दिला? त्यानंतर शाळेत रेणूला, मग मुलांना काय चाललंय? काय तुम्हाला काय करायचंय? काय म्हणजे माझ्याबद्दल म्हटल्यावर मला कळायलाच हवं. कशावर ना? मुद्दाम करताय ना माझ्या समोर सगळं. ते कसं बी करण, पण तुम्हाला काय करायचं त्याच? अजिबात नाही. काय आहे ते मला कळायलाच हवं. सांगा. हे बा उगा काय बी हटवादीपणा करू नका. हटवादीपणा मी नाही, तुम्ही करताय. तुमच्याकडनं शिकलोय. तुम्ही तर माझ्यापेक्षा डबल हटवादीपणा करताय. अजिबात नाही, तुम्हीच करताय. तुमच्या मनाला येईल तसं वागताय तुम्ही. अजिबात नाही, उलट तुम्ही तुमच्या मनासारखं करताय म्हणून घर सोडून गेलात. मी नाही. तुम्ही तुमचा शब्द मोडलात म्हणून मी घर सोडलं. पण शब्द का मोडला हे माहित नसताना एवढा राग का आला तुम्हाला? हजार वेळा प्रश्न विचारूनही समोरचा माणूस जर का उत्तर देत नसेल तर राग येणार नाही तर अजून काय होणार? म्हणून काय घर सोडून जायचं असतं काय? तुम्ही भाग पाडलात मला घर सोडून जायला. मी घर सोडून जावं म्हणलं? उगा काय बी बोलू नका. सा एकमेकांपासून काही लपवायचं नाही असं आपलं ठरलं होतं, तरी तुम्ही लपवलं. चूक तुमची आहे. तुमची एक गोष्ट ऐकली नाही म्हणून लगेच मी चुकीचं झालो काय? एक नाही अशा अजून आहेत. मी दिलेले कपडे का नाही घातले तुम्ही? मग आता काय घातले बघा. तुम्ही दिलेलीच कपडे ती. मी गेल्यानंतर तुम्ही मी दिलेले कपडे घातले आणि गावभर मिरवलं सुद्धा. मला साधी ओळख सुद्धा दिली नाही. मी असताना काय झालं होतं घालायला? तुम्ही असताना मला सुदृढ देत नव्हता. प्रेम कमी आणि तुमनच ज्यादा. अच्छा, म्हणजे आता माझं प्रेम तुम्हाला टुमणं वाटायला लागलंय. तर काय, साधं वाऱ्याला बी उभं राहू देत नव्हता तुम्ही. असलं असतंय काय प्रेम? हे तुम्ही सुद्धा केलंय बरं का? सगळ्यांशी बोलत होतात, माझ्याकडे साधं बघतही नव्हतं. मला ओळखही नाही दाखवली तुम्ही आणि मुलींबरोबर सेल्फी काढायला मात्र पुढे विसरलात वाटत. या दिवशी तोंडावर धारकन दरवाजा बंद केला ते विसरलात वाटत. मला राग आला होता. मला बी राग आला होता. तुम्ही
माझीच वाक्य बोलू नका. मी कशाला बोलू? तुम्ही बोलायला लावू नका. मग गप्पच बसते मी. आणि हो, मला काही भांडायची हौस नाहीये. मग मी बी गप्प बसतो. आणि हो, मला बी हौस नाही भांडायची. तुम्ही बोला, तुम्हाला काय बोलायचं असेल तर. तुम्हालाच काही बोलायचं असेल तर तुम्ही बोला. माझ्यावर ज्यांचं प्रेम नाही त्यांच्या संगत काय बोलणार. तुमचंच माझ्यावर प्रेम नाही. उलट माझंच प्रेम आहे, तुमचंच नाही आहे. तुमचं जर का प्रेम असतं ना तर मला घरी घेऊन गेला असता. अहो, पण तुम्ही बोलायलाच तयार नाही तर काय बोला, उचलून घेऊन जाऊ काय. हो, मी तुम्हाला या आधीही सांगितलं होतं की मी नाही म्हणाले तर मला हाताला धरून घेऊन जात जा. अहो, मग तुम्हाला त्या शाळे पुढे माझ्या शिकण्या पुढे माझं प्रेम दिसतंय वय. तुमचं प्रेम असतं ना तर साधी इच्छा पूर्ण केली असते माझी. अहो, तुमच्या मनातली इच्छा साधी नाही समजणं झालंय तुम्हाला. अहो, लई मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. लोक प्रेमासाठी मोठ्या मोठ्या गोष्टी करायला तयार होतात. मी बी करायलोय. काय करताय? हे घ्या. अजून एक कागद नकोय मला. अहो बघा तर. माझ्या मनातली गोष्ट आहे आपल्या दोघांची. तिसऱ्या कुणाला मध्ये घेतलं असतं तर तुम्ही मागणं माझ्या नावाने वरळलं असतं. समद्यासनी कोरा कागद दिलाय आणि तुम्हाला येऊ. माझ तुमच्यावर लग्नाचं प्रेम आहे. कोणी लिहिलंय एवढं समजा रामायण झाल्यावर रामाची सीता कोणी विचारते वय. अहो, कोणी म्हणजे मीच लिहिलंय की. अहो, लई मेहनत लागली हो. तुमच्यासाठी काय बी करायला तयार आहे योरांना. फक्त तुम्ही सोडून जायला नाही पाहिजे. मी कधीच गेले नव्हते आणि जाणारही नाही. कायम इथेच तुमच्या जवळ आहे. अजून जवळ? अजून जवळ. अजून जवळ. आता अजून किती जवळ? अजून थोडं जवळ. तुमच्या पत्रात दोन चुका आहेत. काय कुठले? माझ तुमच्यावर नसत, माझ तुमच्यावर असं असत. अरे, त्या चहाच्या टपरीनं गोळ केला की. बरं, दुसरी. हे पत्र नक्की मलाच लिहिलंय ना का? अजून कोणाला?
असं काय म्हणताय? तुमच्यासाठीच आहे की? मग माझं नाव कुठे आहे यावर? तुमचं नाव कुठे लिहिलेलं सापडलं नाही हो? सापडलं नाही? अच्छा, म्हणजे कसं लिहायचं कळलं नाही का तुम्हाला? थांबा मी दाखवते. पेन आहे की माझ्याकडे? तुम्हीच धर असं दोन बोट. आधी अ काढायचं, त्यावर एक अनुस्वार, मग जहाजातला ज, पुढे एक ल काढला आणि त्याला दुसरी पेलांटी, अंजली. भारी दिसते की? आणि मी? तुम्ही तर पहिल्यापासून लय भारी आहेस. जीवाला पिरमाचा तू आसरा, तुझा वे न होतो बघ श्वास माझा बावरा, होईन तुझा ग जीवाचा मैतर मी, करीन तुझ्यावर सुखाची उधळण मी, थोड्या काळ जाणा दिलासा दिलास तू जगण्याची गो इंदू, अगं पेपर बघितलास का आजचा कुठं? अहो असेल हो तिथेच कुठेतरी. नका उगाच डोक्याला कटकट करू माझ्या. कटकट कसली? आज वाचला नाही म्हणून विचारतोय. मग नका वाचू एक दिवस.
अहो काही बिघडत नाही त्याच्यामुळं. तिकडे जगात काय चाललंय ना त्यापेक्षा स्वतःच्या लेकीच्या आयुष्यात काय घडतंय त्याची काळजी करा जरा. इंदू, फिरून फिरून तू पुन्हा तोच विषय कशाला काढतेस ग? तुला सांगितलं ना मी अंजलीशी बोललोय म्हणून. अहो तुम्ही काय बोलला असणार आहे याची कल्पना आहे ना मला. तिच्या हो मध्ये हो मिसळल्याशिवाय काही येतं का तुम्हाला? अगं तुला मी किती वेळा सांगितलं तिची काळजी करत जाऊ नकोस म्हणून. अगं तिला तिचं चांगलं वाईट कळतं. काय नाही हो, लाड आहेत फक्त तुमचे. एक नाही, दोन, तीन, चार दिवसाच्या वर मुलीनं कधी माहेरपणाला राहू नये आणि नवऱ्याशी भांडण करू ना तर अजिबातच नाही. हे सगळं जे काही घडतंय ना ते सगळं तुमच्यामुळं. माझ्यामुळं? आता मी काय केलंय? हो काय केलंय म्हणून काय विचारताय? फूस लावता तुम्ही तिला. वीस तोंडाला येईल ते बोलू नकोस इंदू. झोमल्या ना मिरच्या नाकाला. हो नवरा बायकोची भांडणं तिच्या आई वडिलांनी मिटवायची असतात आणि इथं तुम्ही साथ देताय त्यांना. तू गीस भलते सलते आरोप करू नकोस माझ्यावर. भलते सलते आरोप नाही, खरं तेच बोलतीये. अरे काय खरं आहे? अहो विचारा ना स्वतःच्याच मनाला, मला कशाला विचारताय? आता काय विचारू? आई घ्या, आली तुमची लेक, विचारा तिलाच. आई आता काही विचारू नकोस. अगं माझी बॅग कुठे? कसली बॅग? अगं असं काय करतेस? हे आले होते त्या दिवशी नाही का तू बॅग भरून आणली होतीस? ती बॅग कुठे? ती केली मी रिकामी. आता काय, कायमचीच राहणार आहेस ना तू इथं? तुझंच घर आहे, राहा हवे तितके दिवस. तुला कोण विचारणार? तुला ना काही कळतच नाही. आधीच इथे माझी गडबड, त्यात तुझी बडबड. अगं भरते बॅग. असं काय हे? सासर सोडून आलेली मुलगी आहे ही. हे तर घर सोडून जायचा विचार नाही ना तिचा. अहो खरं तेच बोलतेय मी. अंजली काय तिच्या मनाची मालकीण आहे, तिला हवं तेच ती करणार. तिला विचारायचा बोलायचा काही अधिकार आहे का आपल्याला? आई जावय बाबू. तुम्ही कधी आला? आता चालू आहे, या ना बसा बसा. नाही नको, लगेच निघायचे. कुठं? या अंजलीबाईंना घेऊन जायचे ना. व अंजली तयार झाली? वय आता होणारच होत्या. अहो खरं सांगताय की काय? अहो खरंच सांगतोय, ती बॅग न्यायला म्हणून आलोय. चला 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 चला. अग आई, हा बाबा पटकन आशीर्वाद द्या, चला आम्ही निघतो. अग थांब थांब थांब. अग एवढी कसली गडबड आहे, जेवून जा ना, स्वयंपाक तयार आहे. नाही नाही अग जायलाच हवं, वेळच नाहीये तेवढा, निघतो आम्ही. अग असं काय करतेस, आल्यासारखं जेवून जा आता, थांब. अग आई नको, घरी जाऊन जेवीन ना मी. तिकडे काय उपाशी नाही ठेवणार आहेत मला, निघूयात ना. अगं पण थोडस जेवून गेलीस तर मला बरं नाही का वाटणार? अरे पण तुमचं भांडण. भांडण? कसलं भांडण? आणि असलं तरी आमच्या दोघात होत, तुम्हाला कशाला सांगू? घ्या, म्हणजे भांडायचं तुम्ही दोघांनी, मिटवायचंही परस्पर तुम्ही दोघांनी, आणि मधल्या मध्ये आमच्या दोघांच्या डोक्याला फुकटचं ताप होय ग. आई आता मी जाऊ का? नको. नाही तू नाही म्हणलीस तरी मी जाणारच आहे, चला लवकर. जावई बापू, तुम्ही तरी काहीतरी समजावून सांगा ना अंजलीला. अहो चार घास जेवून गेली तर मला बरं वाटेल. बरं वाटणार असेल तर मग जेवून जातो. काय जेवतो? आपलं ठरलंय ना लगेच निघायचं म्हणून. वय पण जेवून जाऊ की? इथे मी तुमच्यासाठी गडबड करते आणि तुम्ही जेवतो काय सांगताय? आणि तसा थोडा उशीर झाला तर काय होते, तसं मी दिवसभरात तुमच्या नादात मी काय खाल्लं नाही. म्हणजे आता तुम्हाला माझ्यापेक्षा तुमची भूक महत्वाची आहे का? पोट म्हणल्यावर भूक लागणारच की. जेवून जाऊ की आपण, काका काकींचं मन कशाला मोडतंय? ते माझे आई बाबा, त्यांचं मन मी बघते काय करायचं ते. तसं असतं तर मग निघालाच नसतं. म्हणजे आता सगळी चूक माझीच आहे. तुम्ही जेवतो म्हणलं चूक माझी आहे काय? नाही तुम्ही एक काम करा, तुम्ही जेवत बसा, मी जाते एकटी घरी. आधी 10 याला न्यायला आलो त्यावर नाही म्हणलं. आधीचा काही संबंध नाही, आत्ताच बोल. मग आत्ता जेवून जाऊ की? हे बघा उगाच त्या जेवणावर ना तुमच्या दोघात वाद नको. हा जावई बापू तुम्ही जा हवं तर. अहो नाही नको, मी जेवणच जातो, जेवण वाया जाईल की. मग अंजली तुम्ही आणा जेवण, तुम्ही भांडून भांडून त्याच्यानी भूक लागली असेल. अजिबात नाही, तुम्हीच जास्त भांडलात म्हणून तुम्हाला एवढी भूक लागली. आई दे बाईंना जेवण, भांडकोरांना खूप भूक लागते म्हणे. तसं समजा, काकी तुम्ही आणा जेवण.
अहो इथे जेवलात तर आपल्या घरचं जेवण नाही का वाया जाणार? इकडे भी जेवू तिकडे भी जेवू. दोन दोनदा तुम्ही जेवू शकता, मी नाही. मग चालते की तुमची वाटणी तर मी खातो.